पवन मोबाइल्स एंड इलेक्ट्रॉनिक्स आपल्यासाठी घेऊन आले एक जबरदस्त मान्सून ऑफर। फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, आटा चक्की, एसी, कूलर यापैकी कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त 1 रुपया भरून। फायनान्स उपलब्ध। नियम व अटी लागू। पलूस शहरात मोबाइल्स, लैपटॉप, कंप्यूटर, इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस, सीसीटीव्ही विक्री व खात्रीशीर दुरुस्तीचे एकमेव ठिकाण पवन मोबाइल्स एंड इलेक्ट्रॉनिक्स पलूस। सर्व कंपन्यांचे आकर्षक स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे माहेर घर। आजच भेट द्या पवन मोबाइल, पाटील टॉवर, कराड तासगाव रोड, पलूस। 76 61 35 46 98 90 00 64 68। पलूस तालुक्यातील अमणापूर येथे उद्या मंगळवारी 28 जूनला भावई उत्सव, 2 वर्षानंतर रंगणार 12 बलुतेदारांचा खेळ। पलूस तालुक्यातील अमणापूर येथे भावई उत्सव हा 12 बलुतेदारांचा खेळ मंगळवारी 28 जूनला संपन्न होत आहे। गेली 2 वर्ष कोरोनामुळे खंड पडलेला भावई उत्सव यंदा मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार आहे। पूर्वी ग्रामीण भागात ज्येष्ठ अमावस्येपर्यंत शेतकरी पेरणी व शेतीचे कामे उरकून निवांत असत व इतर 12 बलुतेदारांनाही फारशी कामे नसत। या खेळाच्या माध्यमातून धान्य व वर्गणीच्या स्वरूपात बैतं म्हणजेच कर गोळा करून ते मानाप्रमाणे 12 बलुतेदारांमध्ये वाटले जाते। सध्या पिसुळा काढणे व जोगणाजोगणीची शर्यत हे दोनच खेळ सुरू होते। काही हौशी तरुणांकडून गेल्या वर्षीपासून सोंगे काढणे हा खेळ पुन्हा सुरू करण्यात आला आहे। भावई या खेळाची सुरुवात दिवा काढणे या प्रकाराने होते। महादेव मंदिरात भावकाईच्या मूर्तीसमोर गतवर्षी मातीच्या भांड्यात घालून कणकीचा दिवा पुरलेला असतो। याखाली 2 नाणीही ठेवलेली असतात। हे उकरून काढल्यावर त्यात जो कीटक निघेल त्यावरून या वर्षाच्या पावसाचा अंदाज समजतो। जर बेडकी किंवा पांढरा गाढव किडा निघाला तर हंगामात जास्त पावसाची शक्यता असते, तर कोष्टी निघाला तर कमी पाऊस, तर वाणी किडा निघाला तर मोजून मापून म्हणजेच मध्यम स्वरूपाचा पाऊस असतो। यामध्ये सध्या जी नाणी उपलब्ध आहेत ती तांबडा 1 पैशाची असून एक नाणं कैलासवासी कुंडलिक व्यंकट पाटील तर दुसरे नाणे कैलासवासी तुकाराम आंबोजी पाटील यांचे आहे। सकाळी महादेव मंदिरात 12 बलुतेदारांची बैठक जमल्यावर जुना दिवा काढतात तसेच नवा दिवा बनवतात। याच वेळी जोगणाजोगणी कोण होणार हे ठरते व तो कणकीचा दिवा मानाच्या कुलकर्णींच्या घरी वाजत नेतात। यानंतर पिसुळा काढला जातो। पिसुळा परीट व नाभी समाजाचा असतो। कमरेला घुंगुरमाळ व लिंबाचा पाला अडकून अंगाला पांढरा काळा रंग फासून दारोदारी उंबरट्यावरचा तांब्या लवंडत व पान सुपारी प्रदक्षिणा उचलत हा पिसुळा गावभर फिरतो। तो प्रत्येक दारात लिंबाचा पाला टाकतो। पिसुळा म्हणजे देवीचे हेर। संध्याकाळी जोगणाजोगणी शर्यतीचा मुख्य कार्यक्रम असतो। जोगण्याचा मान न्हावी समाजाला तर जोगणीचा मान कुंभार समाजाकडे असतो। तर सर्व बलुतेदार काठ्या कुराडी व तलवार घोड्यासह शस्त्रसज्ज असतात। सामाजिक एकतेच्या उद्देशाने प्रत्येक पोटजातीस एक विशिष्ट जबाबदारी देऊन या खेळात समावेश केल्याचे दिसते। या लोकउत्सवानिमित्त घरोघरी पुरणपोळी करून नवे पैपाहुणे बोलवले जातात तसेच शर्यत पाहण्यासाठी परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात।